जी झाले, बाकी तुम्हीच बोलणार. या सभेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत होते. त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार आजच्या या सभेच्या निमित्तानं आपण करतोय टाळ्या वाजून. या दोन्ही महाराज साहेबांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत करू लागलेले. पण या समोर येत असणारा या ज्या गोष्टी तुमच्या विचारातून नवीन नवीन तुमच्या पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर सोशल मीडिया असेल, याच्या माध्यमात गोडरीमधल्या असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा या कशा पद्धतीने निर्माण झाल्या, कशा आपण केल्या, त्या तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहेत. आज दोन्ही महाराजांच्या माध्यमातून या गोडरीमध्ये मला नाही वाटत आता कुठली गोष्ट राहिली. कायमच आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात, बरोबर असतात. मात्र आज गोडोली गावामध्ये सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आजची ही सभा मुद्दामून गोडोली गावामध्ये आयोजित केलेली आहे. तुम्ही केलं महाराज साहेबांच्या समवेत विराजमान असलेले गोडोली गावचे सुपुत्र विद्यमान नगर मंचावर उपस्थित असलेले गोडोली गावचे दुसरे सुपुत्र गावाला पुढे पुढे गोडोली कर सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात आज बहिरनाथ पटांगणावर मोठ्या संख्येने कोपरा सभा पार पडते. या सभेच्या प्रचारात उपस्थित असलेले आपल्या सातारा जावळीचे लोकप्रिय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजभोसले, तसेच आपले कोडोली गावचे माजी उपनगराधीक्षक दत्ता बनकर, तसेच अशोकराव मोरे दादा, आपल्या पतसंस्था फेडरेशनचे व्यंकटराव मोरे बापू, या प्रभागाचे नगरसेविका मनीषाताई काळुके, नगरसेवक रणजित चाळुके, समाजसेवक धीरजभाई पटाण, विलास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सातारा मतदारसंघातील उमेदवारास तिकीट मिळेल त्या उमेदवारास गट तट तसेच मतभेद व मनभेद विसरून सातारा जावली मतदारसंघातून भरघोस असे मतदानाचे लीड देऊन विजय करण्याचा शब्द दिला होता. या शब्दाला मान देऊन बाबाराजांनी पायाला भिंगरी लावून माननीय उदयनराजे भोसले यांचे प्रचारार्थ आघाडी घेतली आहे. मला यावेळेस आवर्जून सांगायस आनंद होतो की गोडोली व वाढीव हद्दवाडीमध्ये दोन्ही महाराजांच्या माध्यमातून या गोडोली विभागाचा चेहरा नवरा बदलणार आहे. अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प या दोघांच्या माध्यमातून आकारास येणार असून शाहूनगर गोडोली त्रिशंकू विभागात 24x7 32 कोटींची पाणी योजना, तसेच गोडोली त्रिशंकू विभागासाठी छत्रपती संभाजी स्मारक क्रीडा संकुल व गोडोली तळे सुशीभीकरण या कामामध्ये भरीव निधी दिला आहे. काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर येत आहे, काही कामांचे वर्क ऑर्डर तयार झालेले आहे. या दोघांच्या माध्यमातून गोडोली विभागाचा चेहरा बदलणार आहे. तरी येणाऱ्या निवडणुकीत आपण श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना भरघोस मताने निवडून आणून त्याचा निर्धार करूया. आणि मी माझं छोटे गाणी भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. गावामध्ये मी असेल, शेखर मोरे पाटील असेल, आम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टींची खंत होती. ज्या गोष्टी आम्हाला पूर्ण करायच्या होत्या त्या पूर्ण वेगवेगळ्या माध्यमातून केल्या, वेगवेगळ्या पद्धतीनं विकास निधी, मग खासदार निधी असेल, आमदार निधी असेल, याच्या माध्यमातून केल्या. नगर परिषदेच्या माध्यमातून रोजच्या दैनंदिन सोयी सेवा सुविधा मिळतच असतात. पण ह्या सेवा सुविधा मिळत असताना सुद्धा इतर बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात की ज्याला केंद्र आणि राज्यामध्ये जर सत्तास्थान तुमच्याकडे असेल तरच त्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. आणि याचं माध्यम हे तुमचे असणारे केंद्र आणि राज्यामधले लोकप्रतिनिधी हे महत्वाचे असतात. आणि आपला लोकप्रतिनिधी जर केंद्रामध्ये राज्यामध्ये जर असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता भासायची काही कारण नाही. आज तुम्हाला या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटतंय की आपल्या गावामधून मतदान चांगल्या प्रकारे होत असतं. पण मी नेहमी बघतो की आमदारकीचं इलेक्शन असो, लोकसभेचं इलेक्शन असो, 2009 पासून आपण एकत्रित लढवतोय. नगरपालिका विषय बाजून ठेवा, जिल्हा परिषद पंचायत समिती या विषय बाजून ठेवा. पण मतांची टक्केवारी जी त्रिशंकू भागामधून होती ती 33%, 35%, 43%, 42% पर्यंत होती. 50% आपण कधी ओलांडले नाही. मला तुम्हाला या ठिकाणी या निमित्तानं सांगायचे मी विकास कामं किती केली हे मी सांगत असणार. विकास हा तुमच्या समोर आहे.
तुम्ही बघताय बस ज्या रस्त्यावरून त्याला तुम्हाला त्रास होता ज्या रस्त्यावरून पाणी होत असताना महिला वाहून गेल्या होत्या त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचे रस्ते झाले गटर झाले चांगल्या स्वरूपाचे गार्डन्स त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत त्या विकास बघा आणि मग तुम्ही मतदान करा. बऱ्याचशा लोकांना हौस असते त्याची सुट्टी आपण बाहेर घेऊन द्यायची जाऊ नका. हा तुमच्या विकासाचा विकास जर तुम्हाला जर पुढे न्यायचा असेल तर तुम्हाला त्या दिवशी मतदान करणं आवश्यक आहे. आज बरेच लोक या निमित्ताने यायला लागले शहरामध्ये आणि तुम्हाला सांगायला लागलेत आम्ही हे करतो ते करतो काही करू शकत नाही. आज किती तुम्ही मतदान केलं काही केलं विरोधकांना तर ते सत्तेत जाऊ शकत नाही सत्तेचे भागीदार होऊ शकत नाही. ज्या ठिकाणी सत्तेचे भागीदार होऊ शकतो त्याच उमेदवाराच्या पाठीमागं आपण असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जर आपल्याला आपले दोन्ही उमेदवार ताकदीनं जर उभे करायचे असेल तर त्यांच्या पाठीमागं आपला मतदानाचा अधिकार आपल्या मतदानाचा आशीर्वाद त्यांना असणं अत्यंत आवश्यक आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की संपूर्ण लोकसभेची यंत्रणा मी जरी बघत असलो मी रोजची ऑपरेट करत असलो तरी थोडीशी आपल्या भागातून आपल्या लोकांची जबाबदारी आहे. मी संपूर्ण प्रचार यंत्रणेमधली पहिल्या सभेमध्ये आज सामील झालो कारण ती यंत्रणा राबवत असताना मला शक्य होत नव्हतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मतदानाचा टक्का शाहूपुरी शाहूनगर इतर आपला त्रिशंकू भाग या भागातून अत्यंत अल्प प्रमाणात आतापर्यंत होत आहे. माझी विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना आता दोन्ही महाराजांना किती वेळ मिळतो आपल्या भागामध्ये द्यायला मतदानाच्या दिवशी मला माहित नाही पण या निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवार आहात असं समजायचं आणि आपण मतदान करून घ्यायचं. ही निवडणूक अत्यंत चुकशीशी आपल्याला आपल्या भविष्याच्या प्रगतीची ठरणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी पुन्हा सर्वांना आपल्याला विनंती करतो की आपण या सर्व गोष्टीचा विचार करून आणि कुठल्याही प्रकारचं मत मन भेद मनात न ठेवता आपण चांगल्या स्वरूपाचं काम करायला अशी अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतो. शेखर मोरे पाटील मी आज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मागच्या झालेल्या वैरुनाथाच्या यात्रेमध्येच आम्ही दोघांनी एकत्रित गुलाल उधळलेला आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचे काही कारण नाही. आम्ही एकत्रच आहोत दोघं एकत्रित आम्ही काम करतोय पण टेन्शन कुठलंही घेऊ नका आणि कामाला लागा कुठलाही गट तट मनामध्ये घेऊ नका. आणि या पद्धतीने जर काम केलं तर आपलं गाव अजून प्रगतीपथावरती जाऊ कारण गाव आणि शहर यामधलं फरक लक्षात येत नाही. आज आपल्याला तो फरक निर्माण करायचे या माध्यमातून. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो की बॅलेट पत्रिका जी आहे या गेल्या चार झालेल्या आपल्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये बॅलेट जे पत्रिका आहेत त्या दोन आहेत त्या ठिकाणी. एकावरती 16 उमेदवारांची चित्र आहेत आणि एकावरती फक्त नोटाचं चिन्ह आहे. अशा दोन मशिनी त्या ठिकाणी असणार आहे. ज्या ठिकाणी नोटा आहे तिथं एकच हे तिथं तुम्हाला जायचं काही कारण नाही आणि जिथं 16 बटन आहेत त्या ठिकाणी म्हणतात दोन नंबरचं बटन महाराज साहेबांचं बटन आहे ते बटन आपल्याला दाबायचे आणि महाराज साहेबांना प्रचंड मतानं निवडून द्यावी ही मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो. जय हिंद जय महाराज. मी आपल्याला एवढं सांगतो की म्हणून ही लोकसभेची निवडणूक आहे. आपल्याला ही लोकसभे किंवा एक मोठा दृष्टिकोन एक वेगळ्या नजरेतनं आपल्याला या निवडणुकीकडे बघणं गरजेचं आहे. आज या निवडणुकीतनं आपण भले आपल्याला मोदींना मतदान करता येत नसेल थेट पण एक लक्षात घ्या उदयनराजेंच्या कमळाच्या समोरचं बटन दाबून तुम्ही मोदींनाच मतदान करता हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण उद्या सरकार स्थापन होणार आहे भाजपचं मोदी नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान होणार आहेत ही वस्तुस्थिती आहे. देशातली वस्तुस्थिती जगात सगळ्यांना जगभरामध्ये सगळ्यांना माहित आहे की मोदी हे जूनमध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. आणि असं असताना प्रवाह देशातला आपण सगळा बघत असताना सगळं आपल्याला कळत असताना आपला खासदार हा सत्तारूढ पार्टीचा किंवा सत्तारूढ बाजूचा असला पाहिजे तर आपल्याला हक्कानं कामं ही केंद्र सरकारकडनं आपल्या मतदारसंघातले जे आहेत ते आपल्याला करून घेता येतील आणता येतील ही वस्तुस्थिती आहे. प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रवाहाच्या प्रवाह सोडून दुसरा काहीतरी निर्णय घेऊन काही फायदा होणार नाही. प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही होत नाही. तमच्या गोष्टी आणि शेवटी माणूस प्रवाहाच्या विरोधात गेल्यावर घटाण्यात होऊन बुडून जातो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं कुठेही वेगळं काही जे काही टीका टिप्पणी जे काही समोरचे आता प्रचार म्हणणार सगळे येणार लोकशाही आहे आपण कुणाला अडवू शकत नाही कुणाला नाही म्हणू शकत नाही. अशा याच्यामध्ये जे सगळे आपल्यापर्यंत लोक येतात त्यांचा आपण कितपत विचार करायचा ह्याचा कुठेतरी मतदार म्हणून आपण विचार केला पाहिजे. मी मगाशी रेल्वे पेटीमध्ये बोललो इथं सुद्धा आपल्याला एक विनंती करतो की काय आज जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत शिंदे साहेब हे आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते वकील आपले व्यंकटराव तुम्ही पण विचार करा तुम्ही या सगळे हे शिंदे साहेब हे पालकमंत्री होते जिल्ह्याचं ठिकाण सातारा आहे. शिंदे साहेब मला वाटतं 1.5-2 वर्ष पालकमंत्री होते 2 वर्ष होते तेव्हा राष्ट्रवादीची सत्ता होती मी पण राष्ट्रवादीचा आमदार होतो. मला एक तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारले की इथं बसल्या कुणीही विचार करून सांगा की पालकमंत्री असताना शिंदे साहेबांनी पालकमंत्री म्हणून सातारसाठी दिलेलं एक काम तुम्ही सांगा
तुम्हाला कोणाला आठवलं, आज आठवलं, उद्या आठवलं तरी उद्या मला आठवण फोन करून सांगा. हे पालकमंत्री असताना जिल्ह्याचं ठिकाण, हेडक्वार्टर ज्याला आपण म्हणतो जिल्ह्याचं, एक पण काम आज पालकमंत्री म्हणून त्या काळामध्ये आपल्यासाठी दिलं नव्हतं. पालकमंत्र्यांनी हे आपल्या आठवणीत येऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग त्यांना मत मागायचा अधिकार किती आहे हे आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. आज सातारा शहर आणि प्रामुख्यानं हद्दवाढीचा जो सगळा भाग आलाय, शाहू नगर असेल, विलासपूर असेल, हे हद्दवाढ आपण करून घेतली. आज कोट्यावधीचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून या हद्दवाढीच्या सगळ्या याच्यामध्ये आलाय. आज रस्ते झाले, आज पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं नवीन काम सुरू झालेलं आहे. आज 32 कोटीची जी आता पाटलांनी सांगितलं, 32 कोटीची योजना या संपूर्ण परिसरासाठी नवीन योजना आता शासनाच्या माध्यमातून मंजूर होऊन तिचं काम पण आता सुरू म्हणजे पूर्णत्वाला पण जाईल. तर मग या गोष्टीचा विचार करा की शेवटी हा सगळा निधी जो आला हा कुठनं आला, ज्या ज्या सुशोभीकरणाच्या गोष्टी इथं पाटलांनी इथं सांगितल्या, मग संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं असेल, आपलं गोडोली तळ्याचं सुशोभीकरण, किंवा आता नवीनच जे आपलं क्रीडा संकुल इथं उभं करण्याबद्दल जी मंजुरी आपण घेतली त्याचा विषय असेल, किंवा अन्य बाग बगीचे जे प्रत्येक छोट्या छोट्या कॉलन्यांमध्ये आज उभे राहू लागले, आज समाज मंदिर सभा मंडप जे उभे राहू लागले, हे कुठनं आली, रस्ते कुठनं झाले, हे सगळे तिथं पूर्वी रस्ता नव्हता त्या ठिकाणी रस्ते कुठनं गेले, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. हे सगळं भाजपमुळं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं हे सगळं झालं. त्यांनी भरभरून आपला निधी दिला, सातारला भरभरून त्यांनी शासनाकडनं तिजोरीतनं निधी दिला, म्हणून आज हे सगळं आपल्या इथं घडतंय. आणि मग आता आपल्याला ज्यांनी आपल्याला दिलं त्यांना परत देण्याची वेळ ही मताच्या माध्यमातून आलेली, हे लक्षात घ्या. आज टक्केवारीबद्दल आपलं जे मताची टक्केवारी कमी पडती त्याबद्दल बनकर साहेब बोलले, पण मला त्याच्यावर पण आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की जी बूथची रचना आहे ती बनकर साहेब तुम्ही, शंकर पाटील, फिरोज वगैरे या सगळ्यांनी बसून, व्यंकटराव असतील, सगळी मुलं आता येत आहेत, सगळ्यांनी बसून आपला विजय वगैरे सगळ्यांनी बसून ती बूथची जी काही रचना आहे ती तुम्ही जर नीटनीटकी केली, ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं 30 जण एक नियम वगैरे सगळं सांगितले, हे तुम्ही जर केलं तर 100% आपली मताची संख्या जी आहे, मतदानाची संख्या वाढणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपण ते ऐकतो आणि आपल्याला वाटतं यात काय एवढं हे नाही, करायची काही गरज नाही, आपण नेहमी सारखं बूथ मतदान असेल त्याच्या आदल्या दिवशी चिठ्ठ्या वाटू आणि दुसऱ्या दिवशी बूथवर बसू, मग लोकमताला आले की आत्म मतदार यादी आणायची हुडकून आणा, हे त्याच्यामुळे येत नाही. तुम्ही तेवढे ठराविक जे त्यांनी घालून दिले की एका पानावर असणारी घरं जी असतील तेवढीच घरं एकाने बघायची, तेवढ्या वेळेला लक्ष ठेवायचं, त्यांनाच भेटायचं, तेवढीच मतं आणायची आणि त्यांना त्याच्या कामाला निघून ठेवते, त्यांना दुसऱ्या पानावरची मतं पण आणायची नाही. आणि एका पानावर जर बघितलं तर माझ्या माहितीनं 30 मतं फक्त एका पानावर असतात, आणि 30 मतं म्हणजे किती, 4 ते 5 घरांमधनं असू शकतील, 6 घर असेल तर, म्हणजे 30 मतं म्हणजे साधारण अगदी घरातली 4 मतं जरी म्हटले तरी 5-6 घरांमध्ये 30 मतं झाली, म्हणजे एका माणसानं फक्त 5 ते 6 घर एका कार्यकर्ता ज्याला आपण म्हणू त्यांना बघायचे, 7वं घर सुद्धा त्यांना बघायची गरज नाही. आणि तेवढंच मतदान होतंय का नाही, झालंय का नाही, हे मतदान आपल्या बाजूचं आहे का विरोधातलं आहे, हे मतदान न्यूट्रल आहे का, की ज्याला आपल्या बाजूनं ओळखता येईल, एवढा अभ्यास फक्त आपल्याला त्या 50 प्रमुख जे म्हटलं जातं किंवा बूथ प्रमुखांना जे त्यांना तेवढा करायचा, एवढाच विषय आहे. आणि हे तुम्ही केलं तर 100% मी तुम्हाला हे देतो की सातारा शहरातलं सगळं जे मताची टक्केवारी आहे ती फार मोठ्या प्रमाणावर वाढेल. आणि जे लीडची आपण भाषा सगळेजण आपण करतोय ते लीड, हे जर आपण बूथची रचना प्रभावीपणे राबवू शकलो तर ते लीड सुद्धा आपण सातारा शहरातनं मिळवू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. आज इथं तसं पाहिलं तर विरोधी महाविकास आघाडीचं फार काय साताऱ्यामध्ये शहरामध्ये किंवा इथं फार कोण मोठे कार्यकर्ते त्यांच्या मागे आहे किंवा त्यांची काही यंत्रणा आहे असं काही नाही. एवढं असताना आपण कमी पडून चालणार नाही, आपण निवांत राहिलो आणि आपण जर कमी पडलो तर मग समोरच्याला विरोधकाला टीकेवर बोलण्यात किंवा टीका करण्यात काय अर्थ नाही. त्यामुळं या गोष्टीकडे माझं म्हणणं आहे सगळ्यांनी जास्त लक्ष द्या आणि त्या
बूथची जी रचना आहे ती तांत्रिकदृष्ट्या ज्या पद्धतीनं सिद्ध झाले सगळं त्या पद्धतीनं बसवा आणि मताची टक्केवारी वाढवा म्हणजे आपल्या उमेदवारांचं म्हणजे उदयनराजेंचं लीड वाढेल हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या एवढंच सांगतो. आणि सगळ्यांना विनंती करतो की 7 तारखेला आपलं सर्वांचं होणारं मतदान हे कमळाच्या समोरचं बटन दाबून देशासाठी देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या भवितव्यासाठी भारतासाठी आणि भारतीयांच्या सन्मानासाठी पंतप्रधान मोदीजींसाठी आपण सर्वांनी उदयनराजेंना द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बंधुराजांनी सातारा जवळचे मतदारसंघाचे कार्यक्षम असे आमदार शिवेंद्रराजे वेळ अभावी सगळ्यांचे नावाचा उल्लेख करणार नाही. सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्यासमोर उपस्थित आपण सर्व लोकशाहीतले राजे, माझ्या अगोदर ज्या भक्तांनी आणि खास करून शिवेंद्रराजेंनी विस्तृतपणे पण मोजक्या पण विस्तृतपणे त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. या ठिकाणी अगोदर मला तुम्हाला सांगावंच वाटतं, विकासाची कामं ही आली जर वाचायला लागलो तर तोपर्यंत वेळ निघून जाईल 10 वाजते. एवढी कामं शिवेंद्रराजे यांनी माझ्या माध्यमातून आणि ते देखील विनम्रपणे आम्हाला दोघांना सांग दोघांच्या वतीने सांगतो की तुम्ही आम्हाला दोघांना संधी दिली म्हणून आम्ही हे करू शकलो हे आवर्जून विनम्रपणे या ठिकाणी मला सांगावंच वाटतं. आणि तुम्ही जो विश्वास आमच्या दोघांवर ठेवला त्या विश्वासाला तडा जाता कामा नये यासाठी आम्ही नेहमी त्या पद्धतीने वागलो. आज आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण विकास कामाच्या बाबतीत बोलतो तेव्हा विकास कामं होतात कधी जेव्हा स्टेबिलिटी असते जेव्हा स्थिरता असते जेव्हा स्थिरता असते त्यावेळेस संपूर्ण एक नियोजनबद्ध कार्यक्रम जेव्हा आपण आखतो तो आपल्याला अंमलात आपण आणू शकतो. आज भारतीय जनता पक्ष आणि सर्व त्यांचे मित्रपक्षांच्या त्यांच्या ज्या नियोजनाबद्दलचं बोलायचं झालं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये शहरांमध्ये गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं मार्गी लागलेली आपल्याला पाहायला मिळतात ही वस्तुस्थिती आहे. एका बाजूला असं एक चांगलं सकारात्मक चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला आपण जर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं जर विचार केला तर त्यांचा अजून पंतप्रधानांचा उमेदवार ह्याच्यावरच वादावादी चालू आहे. कुठल्याही प्रकारचं स्थिरता नाही किंवा एवढा अस्थिरपणा जाणवतो कोणाचं कोणाबद्दल बरोबर संभाषण नसल्यामुळं कुठल्याही प्रकारचं नियोजनबद्ध कार्यक्रम ते आखू शकले नाही. आणि जेव्हा कुठल्या प्रकारचा कार्यक्रम नसतो त्यावेळेस प्रगतीच्या ऐवजी एकतर संपूर्ण सगळं ठप्प होतं विकास कामं नाहीतर मग आदोगतीच्या दृष्टिकोनात दृष्टीने दिशेने वाटचाल झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरं तर हे सगळं करत असताना बऱ्याचशा वेळेस जेव्हा ते मला वाटलं वाटतं की त्यांनी त्यांचं महाविकास आघाडी आणि एकंदरीत संपूर्ण त्याचा विस्कळीतपणा दडमळीतपणा आणि तिथं असताना जो कुठल्या प्रकारचा ताळमेळ नाही पाहता मी असं म्हणेन ती महाविकास आघाडी नाही तर महाभकास आघाडी असं म्हणलं तर काय चुकीचं ठरणार नाही. चिष्टेचा भाग सांगतो पण ही वस्तुस्थिती आहे. आणि 5 वर्षाचा कालावधी जो असतो तो छोटा कालावधी नसतो. भरपूर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला भरपूर कामं मार्गी आपण लावू शकतो आणि त्यामुळं तुमचं मत जे आहे हे लाख मनाचं आहे. कारण मागच्या वेळेस असंच जेव्हा संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचं सरकार होतं 9 साली
तुम्ही सर्वांनी त्यावेळेस तुम्ही म्हणजे इन जनरल महाराष्ट्रातल्या जे लोक लोकशाहीतले सगळे जे तुम्ही राजा तुम्ही कौल विरोधात दिला आणि एक दोन नाही तर नव्हे तर 15 वर्ष सत्ते भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवलं. परिणाम काय झाला तर जे जे म्हणून ह्या संपूर्ण जे विकासाचे कामाच्या बाबतीत एकदम मरगळली. कुठल्या प्रकारचे फंड देऊ शकले नाही या ठिकाणी तुम्ही बघा त्या काळात काहीच घडलं नाही. पण मात्र ज्यावेळेस तुम्ही परिवर्तन केलं पुन्हा महायुतीला तुम्ही सत्तेत आणलं तुम्ही आशीर्वाद दिले आणि नरेंद्र मोदींच्या कुशल नेतृत्वाखाली केंद्रात आणि राज्यात जे काही सरकार चांगलं भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांचं महायुतीचं त्यामुळं त्यावेळेस 15 वर्षाचा काल कुठलाही निधी आला नाही. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी आपल्या सातारा शहराचाच आपण विचार केला तर केला बाकी जिल्ह्याचा तर वेगळंच आहे. मी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की 5 वर्षामध्ये आम्ही जो काढलेलं हे म्हणजे संपूर्ण खासदारकीच्या मतदारसंघात 9,995 सगळे 95 कोटी जवळपास 10,000 कोटी चा निधी वेगवेगळ्या कामासाठी ह्या संपूर्ण जिल्ह्यात आलेला आहे. त्याचा आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला ते छापला तो जाहीरनामा आपल्यापर्यंत इकडं जसं आम्ही काही ठिकाणी पोच झालाय तर त्याच्यात आपण बघा म्हणजे त्यात खोटं काय नाही. जेव्हा जे आलेलं जे दिसतंय आपल्याला त्याचीच मांडणी केली आणि हे होत असताना मला श्री शिवेंद्रराजेंनी ज्याचा उल्लेख केला सत्ता ही कोणाची येणार ह्याच्याबद्दल म्हणजे दुमत कोणाचंच नाही आहे आणि असं असताना मग आपलं वय आपलं मत वाय का घालवायचं आणि कशा करता. पण आत्ताचे जे सदाचे सध्याचे जे नाव बाकास आघाडीचे जे उमेदवार आहेत यांनी त्यांच्या ह्या त्यांच्या ज्या संपूर्ण ज्यावेळेस त्यांनी पालकमंत्री या म्हणून या ठिकाणी कार्यरत होते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यावेळेस झालं काय तर कुठल्या प्रकारचा निधी तर दिला नाही. किंबहुना आज नैतिकदृष्ट्या त्यांना कुठल्याही प्रकारे केवळ हितच नाही सातारा शहरात नाही तर या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात कुठेही जाऊन मत मागण्याचा अधिकार याच्याकरता नाही की त्यांच्याकडे सिंचन खातं होतं म्हणजे इरिगेशन खातं होतं आणि ह्या 15 वर्षाच्या कालावधीत 1.9 रुपये सुद्धा ह्या जिल्ह्याकरता निधी त्यांनी दिला नाही. बरेच प्रकल्प रखडले गेले त्याबरोबर पाण्याची पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मार्गी लागला नाही. पण ज्यावेळेस सरकार बदलल्यानंतर आज तुम्ही पाहता की एकदम जमीन असण्याचा फरक पाहायला मिळतो. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी ह्या संपूर्ण जिल्ह्याला उपलब्ध याच जिल्ह्याला का महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी संपूर्ण पाण्याशी संदर्भात संबंधित जे काही प्रोजेक्ट आहेत त्याच्याकरता भरपूर म्हणजे भरपूर निधी देण्यात आला आणि आज त्याच्यामुळं आज एक प्रकारचा मोठा दिलासा लोकांना मिळाला शेतकऱ्यांना मिळाला. आणि ज्या लोकांनी मला एक समजत नाही की वारंवार जे जे सांगितलं जातं की आम्ही रडीचा डाव खेळतो रडीचा डाव आम्ही खेळतच नाही ती आमची परंपरा नाही आहे. पण ह्यांनी काय खेळत तर लोकांना रडवण्याचा डाव खेळ ज्या लोकांच्या जीवावरती ते मोठे झाले त्या त्यांच्या टाळूवरच संपूर्ण मलिदा संपूर्ण त्यांना डबरत घालण्याचं काम केलं आणि संपूर्ण मलिदा खान हे संपूर्ण एक प्रकारचा घोटाळा केला आणि ते सिद्ध झालं. आज मला सांगा नैतिकदृष्ट्या जबाबदार म्हणजे कुठल्या म्हणजे लोकांसमोर जात असताना एका बाजूला तुम्ही एका बाजूला शिष्टाचार आणि एका बाजूला भ्रष्टाचार लोक भ्रष्टाचाराला कधीच मतदान करत नाही आणि जर ज्या लोकांच्या बाबतीत असं घडलं आज मला सांगा की आज त्या लोकांची काय अवस्था आहे आणि
इथं तर ते निवडून येण्याच नाही, कारण की कालची जी सभा होती ती प्रचाराची सभा नव्हती, ती विजयाची सभा होती आणि औपचारिकता फक्त भरती झालेली आहे. 7 तारखेला मतदान आणि 4 तारखेला निकाल, हे जरी बरोबर असलं तर मगाशी जे शिवराजांशी म्हणाले आणि मुळात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळं संपूर्ण नियोजन ह्या संपूर्ण मतदार आणायचं ते आम्ही संपूर्ण करू, पण त्या त्या भागातले म्हणजे इथले जे सर्व तरुण जे वर्ग आहे आपण तुमच्या एरिया वाईज फक्त तुम्ही जरी तेवढं सांभाळलं तरी चिक्कार झाला. आणि मी आपल्याला एक शब्द देतो की ह्या संपूर्ण केवळ ह्या निवडणुकीपुरतं मी हे बोलत नाही, भविष्य काळात जे आमदार जेव्हा आमदारकीच्या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस 6 च्या 6 आमदारकीच्या मतदारसंघात प्रत्येकाच्या करता जेवढं मी माझ्या खासदारकीच्या माझ्या स्वतःच्या निवडणुकीत जेवढं मी कष्ट घेतोय तेवढंच किंवा जास्त कष्ट मी सगळ्यासाठी घेणार नाही. आणि त्याचबरोबर एक विचार माझ्या मनात आला की त्यानंतर लोकांच्या मनात विचार येणं स्वाभाविक आहे की पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत लोक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत त्या ठिकाणी जो मला वाटते म्हणजे याच्याशी याच्यावर चर्चा होऊ शकते, जे काय तज्ञ संपूर्ण शिवराजांचे तज्ञ यांचे सहकार्य आहेत त्यांनी आमच्याबरोबर माझ्याबरोबर जे त्यांनी बसावं आणि ज्याचं आजपर्यंत ज्यांनी जास्तीत जास्त लोकांच्या सेवा केली हा निकष मला लावला तर ते जास्त उपयुक्त राहील, कारण की लोक जेव्हा आमदार खासदार आमदार किंवा लोकप्रतिनिधी निवडून देतात त्यावेळेस त्यांची अपेक्षा असते की त्या आपल्या लोकप्रतिनिधींकडनं जास्तीत जास्त आपले विकास कामं मार्गी लागले पाहिजेत. आणि हे बोलत असताना आपण दुसरा एक विचार करणं गरजेचं आहे की देवी सांगितलं जातं आता कालच्या सभेत थोडं बोललो म्हणजे कारण नसताना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं काम चालू आहे की संविधान बदललं जाणार. संविधान बदलण्याचं विशेष उद्भवत नाही. आज आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज त्यांची जी त्यांच्याप्रती जे संपूर्ण सहकार्य होते हे संपूर्ण संविधान तयार बनवण्यात एवढे एवढे बारीक बारकावे त्यांनी मायक्रो प्लॅनिंगनी आणि संपूर्ण बारकावे विचारात घेऊन आपलं संविधान तयार केले गेले की मला या संपूर्ण जगभरात जर विचार केला तर आपलं संविधान जे आहे त्याच्या जवळपास दुसऱ्या कुठल्याही देशाचं जर आपण कम्पेअर केलं किंवा त्याची तुलना केली तर तेवढं बारकाय तिथं पाहण्यात आलेलं नाही. आणि हे बोलत असताना त्याच्या मागचं एकच कारण की संविधान बदलणार आणि आरक्षण जे आहे ते त्याच्यावर तुमच्या आरक्षणावर गदा येणार आणि मग कारण असताना जेव्हा आता त्यांच्याकडे काय उरलेलं नाही विकास कामांच्या बाबतीत कुठं काय बोलू शकत नाही कारण कुठले कामं त्यांनी मार्गी लावलेच नाही. आता बोलायचं काय तर पुन्हा एकदा लोकांमध्ये जातीमध्ये फूट पाडण्याचं जे काम कटकारस्थान जे करतात हे अक्षरशः अत्यंत घृणास्पद किळस वाटण्यासारखं असं त्यांचे आज त्या हे मार्ग ते अवलंबतात आहे. पण मी लोकांपर्यंत जाऊन सांगतात की चांगलं सांगितलं जर ते झालं 400 पार कशा करता लागतात ह्याच्या करतात त्याच्या करतात इतिहासात जरा डोकं बाळ नाही या अगोदर काय झालं इंदिरा गांधींनी ज्यावेळेस त्यांनी कुठल्याही प्रकारचे विकास कामं मार्गी लावले नाही फक्त घोषणा दिल्या काय घोषणा दिल्या तर गरिबी हटाव देश बचाव जय जवान जय किसान चांगलंय पण त्यांच्या संदर्भात ठोस पावलं तर उचलली गेली नाही. ठोस पावलं किसान गरिबांच्या बाबतीत उपेक्षित वर्गाच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत तरुणांच्या बाबतीत त्यानंतर जवानांच्या बाबतीत त्याच्यामुळे आज आपण मोकळ्या श्वास आणि सुखरूप आपण आपल्या घरदाराला म्हणजे आपण राहू शकतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतकरी वर्गाच्या बाबतीत जे ध्येयधोरणं राबवले गेले ज्या योजना मार्गी लावल्या ह्या कधी लावल्या गेल्या या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा नरेंद्र मोदीजी यांनी या संपूर्ण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने
या भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षाचं ज्यावेळेस केंद्र सरकार आलं आणि राज्यात आलं त्यावेळेस ही संपूर्ण योजना मार्गी आपण लावू शकतो. कारण की एक प्रकारची स्टेबिलिटी असणं गरजेचं आणि म्हणून आपण तुमचं जे मत आहे हे आमच्या दृष्टिकोनातनं तर महत्वाचं आहेच पण त्याच्यापेक्षा तुमचं जे वैचारिक मत आहे तुमचे जे विचार आहे ते देखील आमच्या हिशोब आमच्या दृष्टिकोनातनं तेवढंच महत्वाचे आहे. कारण हे जेव्हा आपण प्रगतीच्या विकासाच्या जेव्हा आपण विचार करतो आपल्याला काय डेव्हलपमेंट केली पाहिजे तेव्हा प्रत्येकात या ठिकाणी तुम्हाला तुम्ही सुद्धा तुम्हाला पण तुमच्या मनात काय जे विचार असतील ते सांगितले पाहिजे त्या भागात. कारण की तुम्ही ज्या 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 भागात तुम्ही राहता तिथं तिथल्या अडचणी किंवा तिथं काय केलं पाहिजे हे स्वाभाविक आहे. तिथं घर असल्यामुळे तुम्ही विचार करायचं ना हा परिसर असा इथं हे असं केलं तर हे छान दिसेल किंवा त्याचा उपयोग लोकांच्या करता करता येईल असे जे तुमचे डेव्हलपमेंटचे बाबतीतले विचार आहेत ते आवर्जून आम्हाला मला आणि शिवेंद्रजींना पण सांगा. निश्चित त्याच्यावरती त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्यावरती संपूर्ण ते विचारात घेऊन त्याच्यावरती अंमलबजावणी निश्चितपणे आम्ही करू. फार वेळ झाला आणि बऱ्याच पुरवण्यासारखे पण एवढंच सांगतो की ह्या जातीच्या राजकारणामुळं की रिझर्वेशन हे असं कधी होणार नाही आणि संविधानाचे तर बदलणं सोडून द्या हे तर संविधान संपूर्ण नरडच कापून टाकलं संविधानचं. त्या काळात ज्यावेळेस त्यांनी कामं केलेल्या लोकांचा उठाव व्हायला लागला आता कसं यांना थांबवायचं तर इंदिरा गांधींनी एमर्जन्सी डिक्लेअर करून टाकली. ज्या महात्मा गांधींनी सांगितलं होतं की पंचायत राजची संकल्पना मांडली ती म्हणजे काय की जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही आणि सर्वसामान्य माणसांच्या हातात सत्ता स्थान जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही ह्या देशामध्ये नांदणार नाही. हेने काय केलं की उलट सत्तेचं केंद्रीकरण